मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा अंदाज. पूर्व विदर्भात काही ठिकाणी जोरदार सरी बरसणार तर उर्वरित राज्यात पावसाची उघडीपसह हलक्या पावसाची शक्यता. जालन्यात राज ठाकरेंच्या ताफ्यावर सुपारी फेकल्याचा मनसेकडून निषेध. चेंबूरमध्ये उद्धव ठाकरेंच्या विरोधात घोषणाबाजी. केशवराव भोसले नाट्यगृह आग प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश तर नाट्यगृह उभारणीसाठी निधी देऊ असंही आश्वासन. महायुती सरकार घाबरलेलं. जयंत पाटलांची महायुती सरकारवर टीका तर दिवाळीनंतर विधानसभा निवडणूक होईल. पाटलांनी वर्तवलं भाग्य. अमित शहा पुन्हा 3 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार. 16, 17 आणि 18 ऑगस्टला अमित शहांचा महाराष्ट्र दौरा. जुन्नरमध्ये शरद पवार शिंदेना धक्का देण्याच्या तयारीत. जुन्नरचे माजी आमदार शरद सोनवणेंनी घेतली जयंत पाटलांची भेट. नाशकात अजित पवारांच्या भाषणादरम्यान 1 मराठा 1 लाख मराठाच्या घोषणा. नजीकच्या बाजार समितीतून समिती कार्यालयातून घोषणाबाजी. पोलीस येण्यापूर्वीच घोषणा देणारा फरार. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून टोमॅटोची आवक वाढली. आवक वाढल्यानं पुरवठा संतुलित. बाजारात टोमॅटोचे दर कमी झाल्याचं चित्र. खासगी वाहनावर पोलीस असं रिलियास किंवा पोलीस बोधचिन्ह आढळल्यास आता कारवाई. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आदेश. समृद्धी महामार्गावरील इगतपुरी ते कसारा 8 किलोमीटरचा बोगदा पूर्ण. देशातील सर्वात रुंद असणार हा बोगदा. 10 मिनिटात इगतपुरी ते ठाणे गाठता येणार. नवी मुंबईतील सीवूडच्या भाविका मोरेची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या स्वस्तिक पाटीलचा मृतदेह सापडला. गणेशपुरी जेट्टी खाडीलगत आढळला मृतदेह. ताडोबा जंगल सफारी दरम्यान बेलारा बफर झोनमध्ये वाघ आणि कोबरा आमने सामने. तब्बल अर्धा तास नजरानजर.